गवई लोक या सगळ्या प्रकारांकडे कसं बघत होते तर अतिशय प्रेमाने बघत होते. ग्वाल्हेरला ग्वाल्हेर घराण्याला दोन शाखा आहेत, एक ग्वाल्हेरची ग्वाल्हेर शाखा आणि एक ग्वाल्हेरची महाराष्ट्र शाखा. तर ग्वाल्हेरची ग्वाल्हेर शाखा जी होती त्यामध्ये ह्या लावणीला एक वेगळा रंग चढवला गेला. ते असं म्हणायला लागले की अहो ह्या लावणीवर ठुमरीचा रंग असणं ठीक आहे, परंतु आमच्याकडे एक आणखीन एक रंग आहे फार चांगला ज्याला टप्पा असं म्हटलं जातं. त्या टप्प्याचा रंग घेऊन लावणी कशी होईल ते बघूया. आणि म्हणून 19व्या शतकामध्ये तशी लावणी रचली गेली त्याचा एक नमुना आता आपल्यापुढं पेश करते आहे मंजुश्री. टप्प्याविषयी मी आपल्याला सांगायला नको, अतिशय अवघड प्रकार, अतिशय ज्याला आपण म्हणू की चमत्कार घडतात ज्यामध्ये, ज्याच्यामध्ये चमकदार ताना असतात, हरकती असतात, स्वरांचे पुंज असतात, तालावर येणं अवघड असतं, चुकलेलं गायकाला वादकाला कळेपर्यंत सम निघून गेलेली असते, असे सगळे प्रकार त्यात घडू शकतात. आणि असा हा टप्पा आणि लावणी ह्यांचा संगम ग्वाल्हेरमध्ये घडला त्याचा हा नमुना आपण ऐकतो. उघडा
कर